पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात काँग्रेसमध्ये फूट पडली असून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्यावर नाराज होत अनिल सावंत यांना पाठिंबा दिला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान अवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, काँग्रेसकडून भगीरथ भालके हे रिंगणात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेसनं घेतलेल्या या निर्णयामुळं तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला. शनिवारी विठ्ठल इन कार्यालय स्टेशन रोड पंढरपूर इथं पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घेतला गेला. काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, पंढरपूर युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे, सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, व्हीजेएनटी शहराध्यक्ष गोकुळ माने, सोशल मीडिया अध्यक्ष महेश अधटराव, जिल्हा सचिव पांडुरंग डांगे, विधानसभा युवकाध्यक्ष सोमनाथ आरे, शहर उपाध्यक्ष सागर कदम, शैलेश घोगरदरे, अंशुमन शिंदे, सरचिटणीस पिंटू जाधव, शहर सचिव अनिल माने, शहर सचिव सुदीप पवार, शहर उपाध्यक्ष अण्णा अधटराव, किशोर महाराज जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला. याबाबत अधिक माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आजपर्यंत जे आपलं राजकारण चालत आलंय, ते रुस्तप्पा आणि मंगळवेढाचा पाणी प्रश्न आणि पंढरपूरच्या रस्त्यांचे विषय, या व्यतिरिक्त आतापर्यंतच्या सर्व राजकीय लोकांनी हे फक्त विषय मांडून त्याचं मांडून करत आजपर्यंत राजकारण केलं, पण याच्या पलीकडेही काहीतरी दुनिया आहे, याच्याही पलीकडे काहीतरी जग आहे, बाकीचे लोक आहेत, यांचा विचार कुणीच केला नाही. तो विचार मला अनिलदादांच्या दिसला. शैक्षणिक दृष्ट्या संपूर्ण उभा करण्याचे त्यांचे विचार असल्यात किंवा वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे काही त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना वगैरे ह्या सगळ्यांचा मी मानेदादांची मालिका जास्त ओळख नाही आहे, संबंध पण नाही आहे, पण मी त्यांच्या भाषणातून बोलण्याचं ऐकलं आणि आम्ही जे शांत राहायचा जी भूमिका घेतली होती ती भूमिका बदलून आम्ही अनिलदादांना महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळेच पाठिंबा देत आहोत. उमेदवार अनिल सावंत यांनी अमर सूर्यवंशी आणि पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांचे तसंच कार्यकर्त्यांचे आभार मानले. लोकांच्यात संभ्रम तयार होतो आणि मंगळवेढातले पदाधिकारी आणि आमचे पंढरपूर शहरातले पदाधिकारी सर्वांनी आपल्या समोर येऊन सांगितले ते कुठलाही वेगळा निर्णय घेत नाहीयेत. महाविकास आघाडीचा उमेदवार आहेत, त्याच्याच पाठीमागे ते उभे राहतात. ताकद कोणाची कमी आणि जास्त हा विषय नाहीये. सर्व सहकारी मित्र आणि आमचे सर्व पदाधिकारी मिळून काम करतो आहोत आणि ही एक ताकद मिळून महाविकास आघाडीची ताकद आहे. नाही, आम्ही एक लहान कार्यकर्ते आहोत. आम्ही वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे, वरिष्ठांशी त्यांच्या पद्धतीने बोलणी सुरू आहेत, पण महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी काँग्रेस असेल, आपले शिवसेना उपटागट असेल आणि आमचे शरदचंद्र पवारसाहेबांचे सर्व पदाधिकारी हे आम्ही मिळून काम करतो आहोत. मंगळवेढ्यामध्ये पण तीच परिस्थिती आणि पंढरपूर शहरामध्ये पण तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आणि काल जयंत पाटील साहेबांची जी माळ्यामध्ये सभा झाली प्रांताध्यक्ष साहेब आमचे, त्यावेळेस त्यांनाही आपल्या माध्यमातून प्रश्न विचारला गेला होता. त्यांनी तो विषय क्लिअर केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनिल सावंत आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत म्हणून.